कामदार रोहित पवार यांनी तुमच्या भागात विकास काम काय केले? विकास कामाचे रामचिमणीच्या काळातच झाले सगळं. त्यांनी काहीच केलं नाही, फक्त त्यांनी उद्घाटन हे नाम बनता म्हणजे एवढं, बाकी काम काहीच केलं नाही. आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकिर्दीत कोणती विकास कामं केली, त्यांचं काम तुम्हाला कसं वाटतंय? काही एवढी विकास कामं दिसून येत नाही. जी काही विकास कामं मोठी केली ती रामचंद्र भाऊंनीच केली. त्यांनी फक्त उद्घाटनाच काम केली असं दिसतंय आम्हाला. मतदारसंघात हवा कोणाची? राम शिंदे पवार. राम शिंदेच, ओनली राम शिंदे. पुस्तक काही जरी झालं तरी कर्जच इतकं घासून वातावरण आहे की त्याचं नेमकेपणा आज सांगणं मुश्किल आहे. जनतेचा मूड आता मतदानाच्या दिवशी काय राहील तशी परिस्थिती आहे. अजून पुलाखालून बरंच पाणी जाणार आहे. हे कट्टर कमळ कट्टर तुतारे आणि मी मध्ये. नमस्कार, आज आपण आलो आहोत कर्जत जामखेड मतदारसंघात. इथे फाईट होती आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून रोहित पवार आणि भाजपकडून राम शिंदे यांच्यात. जाणून घेऊयात येथील मतदारांच्या प्रतिक्रिया. तुमच्या मतदारसंघामध्ये वारं कोणाचं आहे, पवारांचं आहे की शिंदेचं? सध्या माझ्या दृष्टीने पाहिलं तर शिंदेचं वातावरण. त्याच्यासाठी काय विशिष्ट कारण? परिस्थिती अशी आहे, आता रोहित पवार आमदार झाल्यापासून या ठिकाणी आम्ही जी राहतो तो आमचा कोकडीचा पट्टा आहे. त्या ठिकाणी पाण्याची ह्या 5 वर्षात बरीचशी तारांबळ झाली, तर त्या दृष्टीने आमच्या भागात तर शिंदेचं वातावरण चांगलं आहे. 5 वर्षामध्ये आमदार रोहित पवार यांनी कोणती विकास कामं केली, त्यांचं काम तुम्हाला कसं वाटलं? त्यांची कामाची पद्धत वेगळी आहे. ती येथील कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या दृष्टीने ते काही त्यांना हे होत नाही ते कामं बाकीचे. तर त्यांनी प्रशासकीय इमारती डॉक्टरांनी सांगितलं तसं ते बाकीचे कामं त्यांचे आहेत चांगले, पण जे ग्राउंडला पाहिजे ना काम तर ते शिंदेचीच कामं त्यांच्या उजवी ठरतात. तुमच्या भागामध्ये किती वेळा आमदार आले होते? रोहित पवार आलेले तसे बरेचसे वेळेस आलेले. सर, तुमचं नाव सांगा. मी सचिन सोनवाळे. तुमच्या मतदारसंघामध्ये शिंदेची हवा जास्त आहे का पवारांची हवा जास्त आहे? तुतारीची हवा जास्त आहे. का बरं? त्यांनी विकास काम भरपूर केले. मग आमदार रोहित पवार यांनी तुमच्या भागामध्ये काय विकास काम केली? आमदार रोहित पवारांनी भरपूर विकास काम केले. त्यांनी कोणती कोणती? शासकीय ऑफिस बांधली आहेत, शासकीय योजना भरपूर आणल्या आहेत, विम्याचे पैसे आणले, उन्हाळ्यात पाणी टँकर पुरवलेत लोकांना. सध्या तुमच्या मतदारसंघात वारं कोणाचं आहे, पवारांचं आहे की शिंदेचं आहे? महाराष्ट्रामध्ये गाजणारा हा मतदारसंघ आहे, लक्षवेधी मतदारसंघ आहे. इतके इलेक्शन झाले पण अशी परिस्थिती नव्हती. आता तुम्हाला सांगतो, हे दोन्ही माझे दोस्त आहेत. एका हाताला तुतारे आणि एका हाताला कमळे. परिस्थिती अशी आहे की मध्ये मी आहे, जनता आहे. अंदाजच बांधता येत नाही. जनतेचा मूड आता मतदानाच्या दिवशी काय राहील तशी परिस्थिती आहे. अजून पुलाखालून बरंच पाणी जाणार आहे. पण आज ठोस सांगता येण्यासारखं नाही. गंभीर परिस्थिती, हे कट्टर कमळ कट्टर तुतारे आणि मी मध्ये, म्हणजे निर्णायक स्थिती माझ्यासारख्या मतदारांच्या हातात आहे अशी परिस्थिती. यावेळी मतदारसंघामध्ये वारं कोणाचं आहे, शिंदेचं आहे की पवारांचं वाटतंय? असं म्हणजे मला तर ना असं बहीण लाडकीचे पैसे आलेत ना ते शिंदे साहेबांच्या तिकडूनच असं वाटतंय मला, म्हणजे तिकडलेच पैसे आहेत. ते की माता भगिनींना त्यांनी पैसे दिलेले 1500 रुपये महिन्याने, नाही का? मग त्यांना खूप आनंद वाटतो. बाबांनी पैसे नाही देत तर भाऊ दीपवाडीला पैसेच घेऊन आला, एवढेच तर 4500 रुपये भेटलेले त्यांना. तुमच्या मतदारसंघामध्ये कर्जत जामखेड रोहित पवारांनी काय काय विकास कामं केली, कसं वाटतंय तुम्हाला त्यांचं काम? 5 वर्षात भरपूर विकास केला रोहित पवारांनी, त्यामुळे समाधानी आहे कर्जत. मग शिंदे विरुद्ध पवार अशी फाईट झाली तर कोणाचं पारडं जड वाटतंय? रोहित पवार.
अजून काय विशिष्ट कारण? युवकांना चांगलं काम आता लागतंय गरजेमध्ये, त्यामुळे आम्ही युवक सगळे रोहितदारांच्या मागे आहे. यावेळी कर्जत जामखेड मतदारसंघात हवा कोणाची आहे, शिंदेची आहे की पवारांची आहे? यावेळी शिंदेची हवा आहे. आम्ही पवारांना दिलं बी निवडून, पण ह्यावेळेस आम्ही म्हणजे जनता सगळी फिरवलेली आहे. त्यावेळेस म्हणजे राम शिंदे साहेबांना सगळ्यांचं प्राधान्य, कारण की ही कर्जतची सगळी सुधारणा आहे ना, ही त्यांच्यामुळे आज एवढं काय काम झालं ती त्यांच्यामुळे. कुठलीही कामं झाली तरी फक्त आता ह्यांनी फक्त काम काय सुरुवात केली की आम्ही असं केलं, त्यांनी फक्त श्रेय घ्यायचं काम चालू केलं, बाकी काही नाही. आणि ह्यावेळेस राम शिंदे साहेबांना भरघोस मताने निवडून दिली. मग आमदार रोहित पवार यांनी तुमच्या भागात विकास कामं काय केली? काही नाही, विकास कामं ते राम शिंदेच्या काळातच झाले सगळे. यांनी काहीच केलं नाही, फक्त यांनी उद्घाटन हे नाम पण त्यामुळे एवढंच काम केलं, बाकी कामं काहीच केली नाही. जेवढी कामं झाली ती सगळे शिंदे साहेबांच्या काळात झाली. ते मंत्री असताना भरपूर कामं केली, त्या कामाला श्रेय फक्त हे घ्यायचं काम करतात, तेवढं काही नाही ह्याच्यात. आणि त्यावेळेस आता ह्यावेळेस लोकांना जनता अशी आहे की फसून जनतेने त्यांना निवडून दिलेले, ह्यावेळेस जनता आता शून्य झालेली आणि महिला बी सगळे शून्य झाले, महिलांना बी त्याचा मोठा आधार मिळालेला आहे. त्याच्यामुळे ह्यावेळेस रामचंद्र साहेबांचे सगळ्यांनी विचार करूनच हे केलेले. यावेळी मतदारसंघामध्ये वारं कोणाचं आहे, शिंदेचं आहे की पवारांचं आहे? संमिश्र. आमदार रोहित पवारांनी त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकिर्दीत कोणती विकास कामं केली, त्यांचं काम तुम्हाला कसं वाटतंय? काही एवढी विकास कामं दिसून येत नाही आम्हाला. जी काही विकास कामं मोठ्याने केली ती राम शिंदे साहेबांनीच केलेली. त्यांनी फक्त उद्घाटनच काम केली असं दिसतंय आम्हाला. शासकीय इमारती जी आहेत, शासकीय ऑफिस आहेत, त्यांची कार्यालय त्यांच्याच काळात आलेली आहेत, राम शिंदे साहेबांच्या काळात. तुमच्या भागामध्ये आमदार रोहित पवार किती वेळा आले होते? त्यांचा दौरा नेहमीच चालू आहे. रोहित पवार म्हणजे ठाम मांडून येत कर्जतला, तिथं हलत नाही कर्ज धरून, काय मिळतच असते. तुमच्या मतदारसंघात यावेळी हवा कोणाची, शिंदेची आहे का पवारांची आहे? पवारांची. काय विशेष कारण? विकास केला तालुक्याचा त्यांनी. कोणते कोणते विकास काम केलेत? प्रशासकीय इमारती भव्य अशा केलेल्या आहेत आणि सर्वसामान्यांची वैयक्तिक पण कामं केलेली आहेत आणि सामाजिक कामं पण भरपूर केलेली आहेत. तुमच्या मतदारसंघात यंदा हवा कोणाची आहे, शिंदेची आहे की पवारांची आहे? शिंदेची. काय विशिष्ट कारण? कारण काय, कामं चांगली शिंदे साहेबांची. मग आमदार रोहित पवारांनी त्यांच्या कार्यकाळात काय विकास कामं केली, त्यांचं काम तुम्हाला कसं वाटतंय? रोहित दादांचं नाव आवडत. राम शिंदेंनी आमच्या वाडीसाठी चांगले निधी दिलेला आहे. मतदारसंघात हवा कोणाची आहे, शिंदेची आहे की पवारांची आहे? सध्या आमच्याकडे पवारांची चालू. आमदारांनी, आमदार रोहित पवारांनी तुमच्या मतदारसंघात काय काय विकास कामं केली, त्यांचं काम कसं वाटतंय तुम्हाला? त्यांचं काम चांगलं वाटतं, भरपूर कामं केली त्यांनी आमच्यासाठी. कोणती कोणती कामं केली? रोडचे कामं केले, बस स्टँडचे कामं केले, नगरपरिषदेचे कामं केले, नदी सफाई केली, असे काय भरपूर कामं केली त्यांनी. नळाचे पाणी सुविधा केली. तुमच्या भागामध्ये आमदार रोहित पवार किती वेळा आले होते? आमच्याकडे कमीत कमी 8 आठवड्यांनी एकदा येते, 8 दिवसांनी एकदा तरी येते. यंदा तुमच्या मतदारसंघात हवा कोणाची आहे, शिंदेची आहे का पवारांची आहे? का बरं? शिंदे साहेबांनी पहिले जे काम केले सगळे काम त्यांनीच केले. कोणते कोणते काम केले? भरपूर. मी कोटाडा गावच्या माझ्या गावात भरपूर कामं केले शिंदे साहेबांनी. रस्त्याचं म्हणा, जलसंधारण मंत्री असताना भरपूर काम केले, भरपूर काम केले त्याच्या आधी बी केले, नंतर नंतर बी. यंदा तुमच्या मतदारसंघात हवा कोणाची आहे, शिंदेची की पवारांची? राम शिंदेच, ओनली राम शिंदे. काय विशिष्ट कारण? काय विशिष्ट म्हणजे आमच्या गावाला खरडा ते पाठवला, रस्ता मंजूर केला त्यांनी, ग्रामपंचायत आमच्या शाळेचं मंजूर केलं आणि आपलं जे शाळेसाठी जे आपलं खाली ते लाल नाही तुटा की फरशा ते बी त्यांनी केलं. 10,51,00,000 आमच्या गावाला आणलेले जायबावाडीला. त्यामुळं ओनली राम शिंदे, यंदा राम शिंदेचे फिक्स. दादा होते पण कसं आहे थोडं, मी त्यांच्यासोबत एक सवाल मांडला त्यांच्या कृतिकी ह्यांच्यासोबत, ते म्हणलं आपलं जामखेडचा कचरा नाही सर, मी आयटीच्या शाळेवर आहे, तेवढं म्हणलं थोडं कचऱ्याची विल्हेवाट करा. ते बघतो म्हणले, दोन्ही चांगले आहेत पण यंदा राम शिंदेचे येते. यंदा मतदारसंघात हवं कोणाची, शिंदेची की पवारांची? पवारांची. काय विशिष्ट कारण?
मॅडम त्यांनी त्यांच्या आल्यापासून बऱ्याच विकास झाला जामखेडचा आणि विकास झाला म्हणजे असं जसं रामभाऊ शिंदे नाही का 10 वर्ष होते त्यामध्ये 5 वर्ष ते कॅबिनेट मंत्रीपदी होते परंतु त्यांनी जसा विकास केला त्या पद्धतीचा विकास पवार साहेबांनी म्हणजे रोहित पवारांनी नाही केला हो सगळे क्वालिटीचे वगैरे कामं वगैरे सर्व क्वालिटीचे यंदा हवा कोणाची शिंदेची की पवारांची यंदा शिंदेची हवा आहे मागच्या वेळेपेक्षा वातावरण चांगलं बदललं शिंदेच्या बाजूने आता जनतेच्या हातात आहे हे सगळं पण यावेळी जरा राम शिंदेचा पार्ट जड होताना बघतोय आपण त्याच्या मागे काय विशिष्ट कारण विशिष्ट कारण भरपूर आहेत साहेबांनी पण त्यांचा म्हणजे मंत्रिपदाच्या काळात असताना साहेबांच्या बद्दल जे काय समजा मिसअंडरस्टँडिंग होत्या त्यावेळेस दूर झालेले आहेत आणि जनता पण ह्यावेळेस सज्ञ झालेल्या आहेत त्यामुळे जनता साहेबांच्या बाजूने ठामपणे उभा राहिले असं यंदा हवं कोणाची शिंदेची की पवारांची शिंदे साहेबांची राम शिंदे साहेबांची काय विशिष्ट कारण त्यांनी भरपूर काम केले त्या निधी दिला जामखेड तालुक्यासाठी म्हणजे गोरगरिबांसाठी पण त्यांच्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली म्हणजे अशा बऱ्याच योजना आणल्या यंदा हवं कोणाची वाटते तुम्हाला शिंदेची की पवारांची पवारांची काय विशिष्ट कारण विशेष कारण हे 5 वर्षात रोहित दादानी तालुक्यामध्ये भरपूर विकास केलेला आहे त्यामुळे रोहित दादाचं काम म्हणजे बेस पासून वरी कसं नेता येईल गाव गाव ते चाललेले सध्या त्यांनी कोणती कोणती विकास कामं केली आहेत जामखेड मध्ये पाहता तर नगर परिषदेचं काम झालंय हॉस्पिटलचं काम चालू आहे परत रोडचे काम वगैरे 25 आमदार निधीतून त्यांनीच केलेले सगळं यंदा हवं कोणाची वाटते शिंदेची की पवारांची पवारांची मतदारसंघात हवा कोणाची राम शिंदेची काय विशिष्ट कारण विशिष्ट कारण म्हणजे गेल्या 10 वर्ष ते इथले आमदार होते आमदार असते त्या काळात त्यांनी 5 वर्ष मंत्री होते पालकमंत्री होते त्या काळात त्यांनी इतका निधी आणला की ह्या तालुक्याने ह्या मतदारसंघाने कधीच पाहिला नव्हता एवढा निधी आणला कुठे हा शब्दच ऐकलेला नव्हता आणि गेल्या वेळेस ते जे पडले त्यावेळेस त्यांनी ते त्यांचे फ्लॅट लावले होते ह्या गावात इतका कोटी त्या गावात इतका कोटी ते विरोधकांनी असा निरेटिव्ह त्याचा सेट केला की बा तुमच्या गावात मग 5 कोटी आले तर कुठं येतं आता कामाच्या माध्यमातून ते 5 कोटी तर दिसत नव्हते मग विरोधकाला जर लोकच अशी झाली की भांबावून गेली की हे पैसे कुणी खाल्ले ह्यांनीच खाल्ले काय आणि नंतरच्या काळात रोहित पवार निवडून आल्याच्या नंतर त्यांचं सरकार होतं 2.5 वर्ष त्या काळात त्यांचा निधी बघितला त्यांची काम बघितलं त्या काळात साहेब राम शिंदे साहेब आमदार बी नव्हते नंतर राम शिंदे आमदार झाले नंतर यांचं सरकार आलं त्यांनी परत बी तेवढाच झंझावत विकास केला आणि निधी आणला त्यामुळे लोकांना कळलं याला आपण जे केलं तर ते चुकलंय हे तर राम शिंदे साहेबच पाहिजे शेवटी आपला तो आपलाच अशा परिस्थितीमुळे ह्यावेळेस गेल्या परिस्थितीला ह्या परिस्थितीला फरक आहे राम शिंदेचं भरपूर काय वार आहे ह्यावेळेस यंदा मतदारसंघात हवा कोणाची आहे शिंदेची की पवारांची राम शिंदे साहेबांची काय काय विशिष्ट कारण आमचे इथले माणूस आहे कामाचे माणूस आहे त्यांचं काय काय काम आवडतं तुम्हाला काय काम केले त्यांनी सर्वसामान्यांच्या आता महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांकडून 2.5 वर्षात त्यांनी 5 वेळेस वीज बिल घेतले आणि ह्यांच्या काळात आणखी एकदा बी आलंच नाही राम शिंदे 10 वर्ष आमदार असताना आम्हाला आलंच नाही वीज बिल आणि आता 2.5 वर्ष भरले तेव्हा आता फक्त राम शिंदे हो